ज्याजीशी त्यांची भेट घेतली होती त्यावेळेस आम्ही काही गोष्टी करणार असं सांगितलं होतं. त्याच्यातलाच एक जीआर जो आहे तो मंगेश शेवटेजी घेऊन आलेले आहेत. तो त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. आणि त्यांची तब्येत काल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी सांगितलं होतं की उद्या गेल्यावर त्यांना एकदा भेटा, त्यांच्या तब्येतीचे बघायला पाहिजे, तब्येतीमध्ये कुठे काही अडचण येणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे. मुंबईला सुद्धा त्यांना जर चांगले उपचार देण्यासाठी जर गरज पडली तर नक्कीच एअर अॅम्ब्युलन्स मध्ये त्यांना मुंबईला शिफ्ट करू आम्ही. आज जीआर नेमकी काय मंगेश छोटे तुम्हाला सांगतील त्याच्यावर. दुसरं म्हटलं असं आहे की तारीख जी आहे तुम्ही सुद्धा त्या दिवशी तिथं होतात. मनोज जरंगी म्हणतात 24 तारीख आणि तुम्ही काल प्रतिक्रिया देताना म्हणालात की 2 महिन्याचा वेळ अर्थात 2 महिने. आपण सगळे मीडियामध्ये तिकडे होता, साहेबांनी म्हणताना मनोज जरंगे पाटलांनी म्हटलं होतं 2 महिन्याची वेळ. आता असेल तर त्यांच्याशी आम्ही ते चर्चा करून त्याचं म्हणजे माझ्या मते मीडियाने त्याचं एवढं मोठं हे करू नये. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. कुछ विषय माननीय मुख्यमंत्री मनोज जरंगे पाटील संदर्भ चर्चा झाली. 2 जुलै 2024 1 तारखेमध्ये फक्त 7 दिवसाचा फरक आहे. 7 दिवसाने काही खूप मुंबईला शिफ्ट करण्याची पण तुम्ही विनंती करणार होता, तशी काही प्रयत्न नाही. विनंती अशी नाही, डॉक्टरांशी चर्चा करून जर डॉक्टर म्हटले की ह्यांना शिफ्ट करायला पाहिजे तर नक्कीच शिफ्ट करा. ते म्हणतात मला इथेच राहायचं, इथं त्यांची इच्छा आहे. त्यांनी त्यांना जर बरं वाटत असेल तर नक्कीच त्यांना कशाला मुंबईला घेऊन जायचं. काल तुम्ही नारायणपूरच्या आणि तुम्ही स्वतंत्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वतंत्र असं नाही, एकच समजून घ्या की आम्ही आमचे नेते आहेत ते आणि नेत्यांना काय झालं हेच डिटेल ब्रीफिंग केलं पाहिजे म्हणून आम्ही जाऊन त्यांना ब्रीफिंग केलं. त्यांनी पण आत्मविश्वास आम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही दिलेला शब्द मी 100% पूर्ण करा. सकारात्मक 100% सकार. खूप चांगली बैठक झाली, अतिशय चांगलं मार्गदर्शन माननीय देवेंद्रजीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की येस हे होणार आहे आणि कसं होणार आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलं. पण एक कठीण मुद्दा होता हे उपोषण सोडवणं किंवा आरक्षणामध्ये तोडगा काढणं, हे तुम्हाला शक्य झालं. तुम्ही 4 मंत्री आला होता, न्यायमूर्ती आला होता, मंगेश शेवटे होते, नारायण कुचे होते, हे तुम्हाला शक्य झालं सर, एक यश आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं जस्टिस गायकवाड साहेब, जस्टिस सुकळे साहेब या दोघांनीही माननीय मनोज जरंगे पाटलांची चर्चा केली. त्यांना समजून सांगितलं की याच्यासाठी का वेळ लागणार आहे आणि ज्यावेळेस ते कन्व्हिन्स झाले की यस हे सगळं जर आपल्याला फुलप्रूफ जर काम करायचं असेल जसं मागच्या वेळेस केलं होतं पण सुप्रीम कोर्टाने काही डाटा मागितला होता तो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आपलं अशोक चव्हाण साहेब त्याचे प्रमुख होते त्यांनी तो दिला नाही आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. तशी परिस्थिती परत येऊ नये त्यामुळे तो डाटा पूर्ण कम्प्लीट करणं, एम्पिरिकल डाटा असो किंवा त्याच्यातली जी काही इन्फॉर्मेशन त्यावेळेस सुप्रीम कोर्टात माहिती आपण सगळी जमा केली पाहिजे आणि मगच हे केलं पाहिजे हा उद्देश ठेवून वेळ मागितलेला आणि नक्कीच या वेळेमध्ये ते आम्ही करायचा. कारण की कालच जाहीर केल्याप्रमाणे सगळ्या डिव्हिजनमध्ये इंडिपेंडेंटली वेगळ्या एजन्सीज लावून तो डाटा जमा केला जातो. विकासाचा ध्यास म्हणजे